नमस्कार, आज आपण बघा निरक्षरता व अनारोग्य हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला मानवी साधन संपत्तीच्या विकासात शिक्षणाचं काय महत्व असतं हे सांगता येईल. त्याचप्रमाणे भारताच्या शिक्षण विषयक धोरणाची वैशिष्ट्य स्पष्ट करता येतील. ग्रामीण जनतेला भेडसावणाऱ्या विविध आरोग्य विषयक समस्या देखील आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवण्यासाठी सरकारने राबविलेल्या विविध योजना, सरकार राबवित असलेल्या विविध आरोग्य विषयक योजनेच्या यशासाठी लोकांचं सहकार्य कसं अत्यावश्यक असतं आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सरकार राबवित असलेल्या विविध योजनांना लोकांचं सहकार्य का मिळत नाही याचे देखील कारण आपल्याला हा घटक अभ्यासल्याच्या नंतर स्पष्ट करते. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, ग्रामीण भागात शोषणाबरोबरच शिक्षणाच्या सोयींचा अभाव आणि अनारोग्याची समस्या भेडसावते. किंबहुना ग्रामीण भागात भारतातील खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या समस्यांचं मूळ शिक्षण व आरोग्याच्या सोयीचा अभाव त्याविषयी अनास्था यामध्ये आढळते. ग्रामीण भागातील शेती व्यवसायाचं वर्चस्व निसर्गाशी जवळून जीवन जगण्याची गरज, नागरी सुखसोयींचा वणवा, व्यसनाधीनता, दारिद्र्य कुटुंबातील सदस्यांची मोठी संख्या यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने विविध योजना देखील राबवलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलेलं आहे, मुलींना मोफत शिक्षण देण्यात येतं. परंतु बघा, या ज्या सर्व योजना आहेत या योजनांचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे. ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यासाठी देखील सरकारने विविध योजना आखलेल्या आहेत आणि या सर्वच योजनांचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य रक्षण करणे व तळागाळातील लोकांना अल्प दरामध्ये प्रसंगी मोफत औषधोपचार देखील पुरवणे हा आहे. याशिवाय वेळोवेळी साथीच्या रोगांवर उपचार करण्याकरता सरकार गरज पडेल त्यानुसार वेगवेगळ्या योजना राबवित असते. बघा, या घटकामध्ये आपण ग्रामीण भागातील निरक्षरता व अनारोग्य या दोघांचा देखील विचार करणार आहोत. शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टीने सरकार कोणकोणत्या योजना राबवित आहे याची देखील आपण माहिती यामध्ये घेणार आहोत. तर सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण मानवी साधन संपत्तीचं शिक्षणाचं महत्व बघूया. मानवी साधन संपत्तीत शिक्षणाचे महत्व. बघा, ग्रामीण भारतात दारिद्र्य, बेरोजगारी आणि शोषण याबरोबरच भेडसावणारी दुसरी समस्या म्हणजेच कोणती, तर निरक्षरता व अनारोग्य. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्ती आवश्यक असते. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचा कार्यक्षमपणे परिणामकारक आणि देशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी वापर होणे, विविध शास्त्रीय शोध, तंत्रज्ञानाचा प्रसार या गोष्टी आवश्यक असतात. केवळ एखाद्या देशाची लोकसंख्या मोठी आहे म्हणून तेथे भरपूर मानवी साधन संपत्ती आहे असं नाही. मानवी साधन संपत्ती शिक्षण, प्रशिक्षित जीवनविषयी सकारात्मक आणि विकासाला पोषक अशी मनोवृत्ती बाळगणारी लोकसंख्या असणं आवश्यक असतं. चांगल्या प्रकारच्या शारीरिक कुवतीसाठी, मानसिक शक्तीसाठी आणि निरोगी लोकसंख्येसाठी चांगल्या स्वरूपाच्या आरोग्य विषयक सेवा जनतेला उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे. या विषयक सेवा, शिक्षण व आरोग्य पुरवण्याची जबाबदारी शासनाची आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने नियोजनातून आर्थिक विकास साध्य करायचं ठरवलं. शेती, ग्रामीण विकास, उद्योगांचा विकास, लघु व कुटीर उद्योग इत्यादींच्या विकासासाठी बघा पंचवार्षिक योजनांद्वारे नियोजनबद्ध रीतीने देखील प्रयत्न करण्यात आलेले होते.
परंतु या सर्वच प्रयत्नातून आपण ग्रामीण भागातील जनतेला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही। परिणामी बघा, ग्रामीण भागात दूरवरच्या खेड्यांमध्ये जीवन जगणं म्हणजे खडतर जीवन जगणं असे एक समीकरणच बनलेलं आहे। जर चांगलं जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी सेवा सुविधा प्राप्त करून घ्यायची असेल तर शहरामध्ये चला। बघा, या सर्वच सुविधा जसे वाहतूक, रोजगार, करमणूक आणि शाळा तेथे उपलब्ध आहेत अशी ग्रामीण भागातील लोकांची ठाम समजूत आहे, त्यामुळेच ते शहराकडे स्थलांतर करतात। मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून तसेच परप्रांतातून अनेक लोक आलेले आहेत, रोज स्थलांतर करत देखील आहेत। परिणामी शहरी भाग दाट लोकसंख्येचा, सामाजिक सुविधांच्या कमतरतेचा, प्रदूषण युक्त, गुन्हेगारी युक्त बनलेला आहे आणि हे सर्वच टाळण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण भागातच शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार पुरविणे आवश्यक आहे। बघा, यापूर्वी सांगितल्याप्रमाणेच कुशल, प्रशिक्षित, शिक्षित आणि विकासभिमुख मानवी साधन संपत्तीसाठी शिक्षण जे आहे ते फार महत्वाचं आहे। शिक्षणातून आपण विकासाला पोषक अशी मानवी साधन संपत्ती निर्माण करू शकू। बघा, 1991 जनगणनेनुसार राष्ट्रीय सरासरी साक्षरता दर 52.11 इतका होता आणि हाच दर 1951 मध्ये 16.67 इतका होता। 1981 तुलना करता बघा, हा दर जरी मोठा वाटत असला तरी निम्मे लोक निरक्षर होते त्याच्यामध्ये। याशिवाय 1981 नंतर साक्षरता मापनाच्या बाबतीत जो बदल केला त्यामुळे देखील हे साक्षरतेचं प्रमाण मोठं असल्याचं दिसून येतं। प्रत्यक्ष मात्र साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते 45% ते 47% दरम्यानच आहे। याशिवाय राज्यातील साक्षरता दरात देखील मोठ्या प्रमाणावर भिन्नता आहे। बिहार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये साक्षरता दर हा 38.51% इतका होता। केवळ केरळमध्ये हा साक्षरता दर जो आहे तो 90.59% इतका होता। बघा, भारताच्या ग्रामीण भागामध्ये परिस्थिती याहून देखील भिन्न होती। भारतात ग्रामीण भागामध्ये तर पालकांचं अल्प उत्पन्न, कामाची हमी नसणं, लहान जमिनीवर कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं उत्पादन घेणे, प्रसंगी दुसऱ्यांच्या शेतावर काम करणे, कूळ म्हणून काम करणे इत्यादी कारणांमुळे मुलांच्या शिक्षणावर ते खर्च करू शकत नव्हते। याशिवाय कुटुंबातील मुलांची मोठी संख्या, मुलगा पाहिजे या समजुतीमुळे मुलींची कुटुंबातील वाढलेली संख्या, मुलांचा शेतात व अन्य कामात उपयोग मदत होते म्हणून त्यांना शाळेत पाठविण्याऐवजी घरातील व प्रसंगी शेतीवरील जसे गोबऱ्या वेचणे, गुरे चरणे, गवत गोळा करून ते विकणे, शेळीचं दूध काढून ते विकणे, चहाच्या टपरीवर किमान रोजीवर कामास लावणे यांसारख्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात। त्यामुळेच मुलांना शाळेत न पाठविण्याची वृत्ती वाढवते आणि या समस्येवर खरा दीर्घकालीन उपाय म्हणजेच शिक्षणातून ग्रामीण भागातील लोकांची मनोवृत्ती बदलणे, लहान कुटुंबाचं महत्व त्यांना पटवून देणे आणि ग्रामीण भागात राहूनच त्यांना शेतीला पूरक किंवा स्थानिक उपलब्ध साधन सामग्रीवर आधारित व्यवसाय करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण देणे हा आहे। बघा, हा उपाय जरी दीर्घकालीन वाटत असला तरी तो केल्याशिवाय पर्याय नाही। त्यानंतर बघा, पुढे आता आपण बघूयात भारताचं शिक्षण विषयकचं धोरण। भारताचे शिक्षण विषयकचं धोरण बघूयात। शिक्षण विषयक धोरण बघा, 1986 राष्ट्रीय शिक्षण शैक्षणिक धोरणाने वेगवेगळ्या गोष्टींची प्रामुख्याने नोंद घेतली आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार कसा होईल, गळतीचं प्रमाण कसं होईल, कमी कसं होईल या विषयीचे त्यामध्ये मुद्दे मांडले होते। तर थोडक्यात आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 1986 तर त्यामधले मुद्दे बघूया। राष्ट्रीय
शैक्षणिक धोरण 1986 च. बघा, सामाजिक व सांस्कृतिक विषमता विचारात घेऊनच जास्तीत जास्त शैक्षणिक गरजांचा प्रसार करणे आणि त्या पुरवणे, शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणे, प्राथमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण यांना महत्व देऊन वैज्ञानिक तांत्रिक दृष्टिकोन जोपासण्याला मदत करणे, त्याचप्रमाणे शिक्षणातील महत्वाचा आशय भाग निश्चित करणे, भारतातील प्रेरक स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगून जास्तीत जास्त भारतीय उदाहरणे दाखले यांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे, खडूफळा योजना, बघा या योजनेच्या विस्तारीकरण करणे व अस्तित्वातील योजना जी आहे ती परिणामकारक राबवणे, ही जी धोरण आहेत या धोरणानुसार प्रामुख्याने शिक्षणात सरकारने जातीने लक्ष घालून त्याचा प्रसार करण्याचं ठरवलं होतं. त्यातलं प्राथमिक शिक्षण कसं, बघा प्राथमिक शिक्षण सर्वांना त्यामुळे सक्तीचं करण्यात आलं. प्राथमिक शिक्षणातलं गळतीचं प्रमाण जे आहे ते रोखण्यासाठी शालेय पोषक आहार योजना आणि त्यांच्या जोडीनेच राबवण्यात येते. त्यानंतर शालेय शिक्षण ही जी राज्य सरकार यांची जबाबदारी आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या उद्देशानेच खडूफळा योजना सरकारी शाळा सार्वजनिक स्थानिक सार्वजनिक संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळा आणि अनुदानित शाळा यातील विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येते. आणि या योजनेअंतर्गत शालेय शिक्षणासाठी पायाभूत तसेच शैक्षणिक सुविधा पुरवण्यावर देखील भर दिलेला आहे. त्यानंतर बघा, नवोदय विद्यालय देखील आहेत. विद्यार्थ्यांच्या निवासी शिक्षणाची सोय या नवोदय विद्यालयामार्फत पुरवण्यात येते. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अशी विद्यालये स्थापण्याचा प्रस्ताव त्यावेळेस होता. बघा, या नवोदय विद्यालयांचं मुख्य जे ध्येय आहे ते ध्येय म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा प्रकर्षित पद्धतीने उपलब्ध करून देणे आणि विविध भागांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यात सांघिक भाव एकता निर्माण करणे. पुढचं आहे उच्च शिक्षण. बघा, विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालय यातून विविध शाखांतील उच्च शिक्षण देण्यात येतं. बदलतं वातावरण, शास्त्रीय व तांत्रिक प्रगती, जागतिकीकरण या सर्वच गोष्टींचा विचार करून देशातील उच्च शिक्षित वर्ग हा या सर्व बदलांची नोंद घेण्यास समर्थ असणारा व या क्षेत्रात अधिक प्रगती साध्य करणारा असा असावा यावर भर देण्यात आलेला आहे. याचाच अर्थ भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण हे केवळ मानवी साधन संपत्तीची गुणवत्ता वाढविण्याचं साधन नाही, तर देशात सामाजिक, मानसिक, वैचारिक व शेवटी आर्थिक बदल घडवून आणण्याचं ते एक प्रभावी साधन आहे. याआधी आपण बाल कामगारांचा उल्लेख केलेला आहे. भारतात तर बाल कामगारांची समस्या जी आहे तर ती गंभीरतेचा गंभीरच आहे. ग्रामीण भारतातून शहरी भागाकडे येणारे लोक त्यांची मुले त्यामुळे त्या समस्या भेडसावू लागलेल्या आहेत. त्यानंतर बघा, पुढे आता आपण बघूयात की ग्रामीण जनतेच्या आरोग्य विषयकच्या समस्या. ग्रामीण जनतेच्या आरोग्य विषयक समस्या, आरोग्य विषयक समस्या. बघा, भारतातील ग्रामीण जनतेला भेडसावणारी दुसरी जी समस्या आहे ती म्हणजेच अनारोग्य. निसर्गाशी जवळचं नातं असलेला शेती व्यवसाय, पक्क्या घरांचा अभाव, झोपडी वा खोपट्यांमध्ये करावं लागणारं वास्तव्य, पाड्यांच्या स्वरूपातील वस्ती, तर काही ठिकाणी ऊस तोडणी कामगारांच्या शेतमजुरांच्या रूपात करावं लागणारं फिरतं वास्तव्य यांमुळे अनारोग्याची समस्या निर्माण होते. दारिद्र्यामुळे पुरेसे पोषक घटक द्रव्य पोषक आहार प्राप्त होत नाही. लहान वयात होणाऱ्या विवाहांमुळे मुलींचे तर खूपच हाल होतात. बाळंतपणाच्या काळात पुरेसा पोषक आहार तर सोडाच, परंतु पुरेशी विश्रांती देखील त्यांना घेता येत नाही, कारण पोटाची खळगी व तान्हुल्याच्या पालन पोषणासाठी त्यांना कष्टाची कामही करावी लागतात. यामुळेच बघा, स्वतःच्या तब्येती बरोबरच मुलांची बाळांची पण आबाळ होत असते
आणि त्यामुळेच मुले कुपोषित राहतात. महाराष्ट्रात सातपुड्याच्या आदिवासी भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लहान मुले कुपोषणाचे बळी ठरतात. बघा, याशिवाय ग्रामीण भागातील लोकांच्या अनारोग्याच्या स्थितीला वेगवेगळे घटक देखील कारणीभूत जबाबदार आहेत, कारणीभूत ठरत आहेत. तर ते वेगवेगळे घटक कोण कोणते आहेत ते आपण बघूया. त्यातला पहिला आहे बघा व्यवसाय. शेती व्यवसाय हा निसर्गाधारित व्यवसाय आहे. बघा, शेतीत काम करताना पावसात उन्हात कष्टाची कामही करावी लागतात आणि अशा वेळी उन्हा पावसापासून पुरेसं संरक्षण करून घेणं शक्य होत नाही. त्यामुळेच डोळ्यांचे विकार, डोकेदुखी, मलेरिया, त्वचेचे विकार, सर्पदंश, नारू, मातीतील किड्यांपासून होणारे अन्य त्वचेचे विकार यांसारखे अनेक आजार देखील उद्भवत असतात. त्यानंतर पुढचं आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान बघा, शेतीत प्रामुख्याने श्रमप्रधान पद्धती वापरली जाते. जमिनीचा लहान आकार, शेतकऱ्यांची नाजूक आर्थिक स्थिती, कुटुंबातील सदस्यांची मोठी संख्या व ग्रामीण भागात स्वस्त मोबदल्यात प्राप्त होणारे शेतमजूर यामुळे श्रमाचा वापर करण्यात येतो. रोजगार निर्मितीचा विचार करता श्रमाचा वापर वाढवणं हे योग्यच आहे, पण जी काही अवजारे शेतीत वापरली जातात ती वापरण्याचे पुरेसे कौशल्य शेतकरी शेतमजूर यांच्याकडे नाही. उदाहरणार्थ, फाळ उलटल्याने पायाला होणारी इजा, क्रशरमध्ये हात अडकल्याने हात तुटणे, पिकांवर औषध फवारणी करताना पुरेशी काळजी न घेतली गेल्याने औषध नाकाद्वारे फुफ्फुसात जाऊन शेतकरी बेशुद्ध पडणे व प्रसंगी त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होणे, या ज्या काही धोक्याची कामे आहेत, जसे मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी, गहू काढणे यांमुळे पायात ऊस व गव्हाचे बांड रुतणे व मोठी जखम होणे इत्यादी, अशा या रोजच्या शारीरिक कष्टांच्या कामामुळे व शेतकरी ग्रामीण मजूर कायम धोकादायक स्थितीत काम करत असतात आणि परिणामी आरोग्याला अपाय निर्माण होतो. पुढची समस्या आहे बघा पाणी. ग्रामीण भागातलं पिण्याचं पाणी हे स्वच्छ उपलब्ध नाही. विहिरी, तळी आणि नदी यातील पाण्याचा वापर ते पिण्यासाठी केला जातो त्या ठिकाणी, आणि या पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्षार, खनिजे मिसळलेले असतात. शिवाय बघा, घरात पाणी साठवण्याची सुयोग्य पद्धती नाही. मातीची भांडी पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येते, प्रसंगी लोखंडी व प्लास्टिकचा ड्रम देखील वापरतात. यातून देखील जंतूंचा संसर्ग होऊन आरोग्य बिघडलं जातं. पुढची समस्या आहे बघा स्वच्छता गृहांचा अभाव. स्वच्छता गृहांचा अभाव. ग्रामीण भागामध्ये स्त्रिया व पुरुषांसाठी बघा स्वच्छता गृहाची व्यवस्था ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते, त्यामुळे बघा त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. पुढची आहे आरोग्य विषयाची अनास्था, अंधश्रद्धा. ग्रामीण भागात दारिद्र्यामुळे रोजचं जीवन जगण्यासाठी संघर्षामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी लोकांना पुरेसं साधने मिळतच नाही. ते अंगावरच काढून प्रसंगी घरगुती उपाय करून त्यावर उपाय करतात, कारण त्यांना उपायांना जास्त पैसे खर्च करावे असं वाटत नाही. आणि अशामुळेच अंधत्व, अपंगत्व किंवा वेगवेगळे असे धोके देखील त्यांना निर्माण होत असतात. पुढची समस्या आहे बघा व्यसनाधीनता. व्यसनाधीनता ग्रामीण भागातील लोकांच्या दृष्टिकोनातून विचार करता बघा व्यसन हा फार मोठा शाप आहे. शारीरिक कष्टाची काम केल्यावर झोप येण्यासाठी शिनोटा घालवण्यासाठी प्रथम थोडी दारू घेतली जाते, त्यानंतर मात्र ती दारू साथ सोडत नाही आणि आपलं दुःख दारिद्र्य दारूच्या पेल्यात सोडून देण्याचा माणूस विचार करत असतो. परंतु बघा, त्याचा अंमल ओसरल्यावर मात्र जीवनाचं वास्तव्य समोर येते. दारूचे जे भयंकर परिणाम आहे ते परिणाम शरीरावर होतात. काम करण्याची क्षमता कमी होते, कष्टाची कामही करताच येत नाही आणि परिणामी मजुरीमध्ये घट होते. आणि हीच परिस्थिती टाळण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला पुरेशा प्रमाणात अल्पदरात प्रसंगी मोफत व मुख्य म्हणजे
त्यांच्या गावात आरोग्य विषयक सेवा प्राप्त होणं आवश्यक आहे. ग्रामीण भागात नेमके कोणते आजार उद्भवतात, नेमक्या कोणत्या प्रकारच्या औषधांची गरज आहे याची माहिती देऊन योग्य ते औषध उपचार देण्याची गरज आहे. त्यानंतर बघा, पुढे आता आपण बघूयात की ग्रामीण जनता व त्यांच्या आरोग्य विषयकच्या सेवा विविध योजना. विविध योजना बघा, भारतीय जनतेला आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवण्याचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. केंद्र सरकार विविध आरोग्य सेवा जनतेला पुरवण्यासाठी राज्य सरकारांना अनुदान सहाय्य देत असत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सरकारने जनतेला पुरवलेल्या विविध आरोग्य सुविधांमुळे जनतेच्या जीवितांचं रक्षण झालेलं आहे. उदाहरणार्थ बघा, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी दर हजारी बाल मृत्यूचं प्रमाण 134 इतकं होतं. 1989 मध्ये बघा 72 इतकं खाली झालं. 1947 मध्ये सर्वसाधारण आयुर्मान 32 वर्ष इतकं होतं. तेच 1989 मध्ये 62 वर्ष इतकं वाढलं. केंद्र सरकारने जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना देखील राबवलेल्या आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च देखील केलेला आहे. उदाहरणार्थ बघा, 1999 ते 2000 आणि 2000 ते 2001 या वर्षासाठी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी 1160 कोटी रुपये आणि 1300 कोटी रुपये, ज्यात 483 कोटी रुपयांची परकीय मदत आहे आणि इतर रक्कम केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. आरोग्य सेवा पुरवण्यासाठी विविध संस्थांची, दवाखान्यांची सरकारने शहरी तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सोय केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नातून आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात येतात. सरकारने बघा आरोग्य विषयक सेवा पुरवण्यासाठी विविध संस्थांची, इस्पितळांची उभारणी देखील केलेली आहे. ग्रामीण भागात बघा, अशा तऱ्हेने सरकार जरी शिक्षण व आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवत असले तरी यापैकी काही सोयी अपुऱ्या पडतात. काही वेळेला या सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने लोकांचा पाहिजे तेवढा सहभाग मिळत नाही आणि परिणामी या सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असून देखील याबाबतच्या समस्या या भेडसावतातच. लोकांचं सहकार्य पुरेसं, आवश्यक व तेवढं प्राप्त न होण्याची बघा कारण देखील आपल्याला सांगता येतील. तर ती कारण नेमकी कोणती आहेत तर ती बघूया. बघा, त्यातलं पहिलं आहे दारिद्र्य व अज्ञान. दारिद्र्य व अज्ञान बघा, ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे. एका अंदाजानुसार ग्रामीण भागात 44.5 दशलक्ष लोक हे दारिद्र्य रेषेखाली आपलं जीवन जगतात. दारिद्र्यामुळे शिक्षण, आरोग्य याकडे लक्ष देता येत नाही. दोन वेळेचं अन्न कसं मिळेल याबाबत लोक याच्यातच लोक जगत असतात आणि अशा वेळी कुटुंबातील लहान मुलांची छोटी कामं करून 4 पैसे कमवण्यासाठी वापर देखील करण्यात येतो. परिणामी त्यांच्या शिक्षणाचा विचार हा देखील केला जात नाही. दारिद्र्य व अज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. अज्ञानामुळे व्यक्तीची कार्यक्षमता, नवीन काम करण्याची कुवत, इच्छा वाढू शकत नाही आणि परिणामी चांगल्या दर्जाचं काम व्यक्तीला मिळू शकत नाही. त्याची परिणिती ती व्यक्ती दारिद्री, गरीब राहण्यातच होते. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा, अंधश्रद्धा. अंधश्रद्धा बघा, ग्रामीण भागात लोकांच्या मनावर अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घेण्यापेक्षा मांत्रिकाकडून मंत्राद्वारे आजार उतरवणं ते पसंत करतात. याशिवाय काही विशिष्ट आजार जसे कुष्ठरोग हा बरा होतच नाही, देवाची अवकृपा झाली की कुष्ठरोग होतो अशी त्यांची विचारधारणा आहे. त्यानंतर बघा, पुढचं कारण आहे शासकीय यंत्रणा. शासकीय यंत्रणा बघा, ग्रामीण भागामध्ये विविध योजना राबविणाऱ्या संस्थांचे कर्मचारी कोणत्या पद्धतीने, कोणत्या मनोवृत्तीने
योजना राबवतात याला देखील फार मोठं महत्त्व आहे. जर कर्मचाऱ्यांजवळ योजना राबविण्याचे तिच्या विविध फायद्यांविषयीचं गांभीर्य नसेल, प्रामाणिकता नसेल, काम टाळण्याची वृत्ती असेल तर कोणत्याही चांगल्या योजनेला यश मिळणार नाही. त्यानंतर बघा पुढचं कारण आहे शहरी व ग्रामीण भारतातील दरी. बघा पुढचं कारण आहे शहरी व ग्रामीण भागातली दरी. भागातील दरी बघा भारतातील ग्रामीण भागात संस्कृतीची काही मूल्य सुधारणा रुजू लागलेली आहेत. रेडिओ, टीव्ही, टेलिफोन, वाहतूक, करमणुकीची व अन्य साधने यांचा प्रसार ग्रामीण भागात देखील झालेला आहे. परंतु हा प्रसार केवळ एक करमणुकीचं साधन व शहरी जीवनशैलीचं अनुकरण करण्याची प्रवृत्ती एवढ्या पुरतीच मर्यादित राहिली. आधुनिक विचार, अंधश्रद्धांचा त्याग, व्यवसायिक वृत्ती, शिक्षणाची ओढ, विविध शासकीय योजनांची माहिती मिळवून त्यांचा लाभ घेण्याची वृत्ती यासारख्या आवश्यक गोष्टीत या साधनांची परिणती झालेली नाही. परिणामी केवळ शहरी संस्कृती, पेहराव, जीवनशैली यांच्या प्रसारातून ग्रामीण भागातील लोकांच्या विकासासाठी फारसं सहाय्य होणार नाही, उलट त्याचे विपरीत परिणामच होतात. त्यानंतर बघा पुढचं आहे अतिरिक्त नागरिकीकरण. अतिरिक्त नागरिकीकरण बघा विकासाची फळ खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लोकांना प्राप्त करून देण्यासाठी ग्रामीण भागातच श्रमप्रधान कुटीर व लघु उद्योगांचा प्रसार करून ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण भागातच रोजगार मिळवून देणं आवश्यक आहे. मध्यम व मोठ्या उद्योगांचा प्रगत तंत्रज्ञानांच्या सहाय्याने विकास केल्याने बाजारपेठेच्या दृष्टीने, कच्च्या मालाच्या पुरवठ्याच्या दृष्टीने, वाहतुकीच्या दृष्टीने केवळ शहरी भागातच असे उद्योग स्थापन केले जातात आणि परिणामी ग्रामीण भागातून शहरी भागांकडे स्थलांतर करण्याची वृत्ती वाढीस लागून प्रदूषण, राहण्याच्या जागेचा प्रश्न, कायदा व सुव्यवस्था, झोपडपट्टीचा प्रभाव असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि हेच टाळण्यासाठी ग्रामीण औद्योगिकीकरणाचं धोरण प्रभावीपणे राबवणं आवश्यक आहे. जेणेकरून बघा ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण भागातच विकासाची फळ प्राप्त होतील. तर बघा अशा प्रकारे आपण थोडक्यात निरक्षरता व अनारोग्य, ग्रामीण भागातील निरक्षरता व अनारोग्य याविषयीची माहितीही घेतलेली आहे. त्यानंतर बघा पुढे आपण आता विशेष गटांच्या समस्या हा घटक बघणार आहोत. हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला गट या शब्दाचा अर्थ स्पष्ट करता येईल. गट निर्मितीच्या इतिहासाच्या आढाव्यावरून गट केव्हा निर्माण झाले हे देखील सांगता येईल. गटांचं वर्गीकरण आणि आर्थिक विकासात गटांच्या समस्यांच्या अभ्यासाचं महत्व स्पष्ट करता येईल. विशेष गटांच्या निर्मितीची कारण आणि त्यांच्या समस्या देखील आपल्याला स्पष्ट करता येतील. गटांच्या समस्या निर्माण होण्यास जाती व्यवस्था एक प्रमुख कारण असं ठरत तर ते देखील आपल्याला स्पष्ट करता येईल. तर थोडक्यात बघा आपण त्याची प्रस्तावना बघून घेऊयात. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग असणं हे आज सर्वमान्य झालेलं तत्व आहे. सर्वांचा सहभाग आर्थिक विकासात असण्यासाठी आर्थिक विकासाची फळे समाजातील सर्व गटांना मिळणं गरजेचं असतं. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आर्थिक विकासासाठी आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. परंतु देशाच्या आर्थिक विकासाचा वेग समाधानकारक नाही. भारतातील आर्थिक विकासाचा वेग मंद असण्याची अनेक कारणं देखील आहेत. त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक विकासात सर्वांचा सहभाग नाही आणि सर्वांनाच या विकासाचा फायदा देखील होत नाही. भारताच्या आर्थिक विकासात जे अनेक अडथळे आहेत त्यांचं उच्चाटन करण्यासाठीच विशेष गट आणि त्यांच्या समस्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. भारतातील विशेष गटाच्या समस्यांचा अभ्यास करण्यापूर्वी भारतातील ग्रामीण भागात राहणारे व नागरी भागात राहणारे असे दोन गट झालेले आहेत.
विशेषतः भारत खेड्यांचा देश आहे असं म्हटलं जातं, कारण भारतात आज देखील बहुसंख्य लोक खेड्यातच राहतात। भारतातील सुमारे 75% लोकसंख्या आज देखील ग्रामीण भागातच राहते। तेव्हा गटांच्या समस्या सोडवून त्यांचा आर्थिक विकासात सहभाग आवश्यक आहे। भारतातील समाज ग्रामीण व नागरी या दोन गटात विभागला आहे, तर आपण विशेष गटांचा अभ्यास करूयात। तर सुरुवात करूयात आपण, सर्वात पहिले आपण विशेष गटांच्या समस्या, त्याचा अर्थ आणि स्वरूप महत्व हे बघूयात। विशेष गटांच्या समस्या, त्याचा अर्थ, स्वरूप व महत्व। सर्वात आधी आपण अर्थ बघूयात विशेष गटाचा। बघा, प्रथम गट या शब्दाचा अर्थ बघूयात। गट म्हणजे काय, तर ज्या अनेक व्यक्ती किंवा घटक जीवनाच्या सर्व मूलभूत गरजांबद्दल एकमेकांशी बद्ध असतात तेव्हा त्याला गट किंवा समूह असं म्हणतात। जीवनातील सर्व अंगांचा विकास सामूहिक जीवनातच होतो। समूह किंवा गट एका विशिष्ट क्षेत्रात वस्ती करून राहतो व या गटातील प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाकरता परस्परांवर अवलंबून असते। गटात एकत्वाची भावना असते, त्यांना त्यांची जाणीव त्यांच्या परस्परांवर अवलंबून राहण्यातूनच होते आणि त्यांच्यातील एकत्वाच्या भावनेमुळे ते सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम असतात। बघा, जगातील कोणत्याही देशाच्या इतिहासात आपण गट किंवा समूह निर्माण झाल्याचे दाखले मिळतात आणि त्यावरून भविष्यात देखील ते असणारच, कारण समाज रचनेतील ती एक आवश्यक अशी सामाजिक प्रक्रिया आहे। प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्तींपेक्षा भिन्न, विविध हितसंबंध असणारी आणि जीवनाचं क्षेत्र देखील भिन्न असणारी असते। अशा या भिन्नतेतून समाजाच्या रचनेत समतोल साधण्यासाठी प्रत्येक समाजाच्या ध्येयानुसार, कार्यानुसार व प्रवृत्तीनुसार गट निर्माण होणं गरजेचंच असतं। एवढंच नाही तर इतिहासाने असं सिद्ध केलं की वर्गविरहित समाज निर्माण करणं हे एक अव्यवहारी आदर्श स्वप्न आहे। प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुण व कार्यक्षमता यांच्या सहाय्याने समाजात मुक्तपणे हालचाल करता येत असेल तर अशा गट निर्मितीने धोका कमी होत असतो, कारण व्यक्तीला आपण स्वतःचा विकास करणं शक्य असतं। परंतु जेथे सामाजिक अभिसरण व सामाजिक सामंजस्य साधण्याला वाव मिळत नाही तेथे गट निर्मितीचा धोका असतो आणि यात व्यक्तीला आपल्या गुण व कर्तृत्वाच्या सहाय्याने विकास करणं अशक्य केलेलं असतं। भारतात फक्त गट किंवा समूह आहे असं नाही, तर जगातील इतर देशात देखील भारताप्रमाणेच गट आहेत आणि ते यापूर्वी देखील अस्तित्वात होते। उदाहरणार्थ इजिप्त मध्ये जमीन मालक, शेतकरी, गुलाम असे गट होते, तर इराण मध्ये पुरोहित, शेतकरी, सैनिक, कारागीर असे गट निर्माण झालेले होते। बघा, जपान या देशामध्ये 19व्या शतकापर्यंत समाजाची 5 गटात विभागणी झालेली होती, तर इंग्लंडमध्ये सरदार, स्वतंत्र सामान्य प्रजा आणि गुलाम अशी विभागणी होती। या सर्वच उदाहरणांवरून भारताशिवाय इतर देशात देखील गट अस्तित्वात होते हे लक्षात येत। इतर देशातील गट राजकीय जागृती, धार्मिक क्रांती, अर्थव्यवस्थेतील अमूलाग्र बदल यामुळे संपुष्टात आले किंवा त्या गटांतील भेदाची तीव्रता कमी झालेली आहे। बदलत्या काळाच्या ओघाबरोबरच भिन्न गट समाजात निर्माण होतात, परंतु ते कोणत्याही व्यक्तींच्या स्वातंत्र्यास व विकासाला अडथळा ठरत नाही। भारतात देखील प्राचीन काळापासून गट अस्तित्वात आलेले आहेत। भारताच्या गटनिर्मितीचं वैशिष्ट्य दिसून येतं ते म्हणजेच प्राचीन काळात निर्माण झालेली गटनिर्मिती, कारण तिच्यात अपरिवर्तनीयता हा महत्वाचा गुण असल्यानं खऱ्या अर्थानं भारतात समस्या निर्माण झालेल्या आहेत। तर त्याचं वर्गीकरण बघा कशा प्रकारचं होतं, तर ते वर्गीकरण बघूयात आपण। गटांचे वर्गीकरण
मग गटांचं जे वर्गीकरण आहे ते दोन प्रकारामध्ये केलं जातं. पहिला प्रकार आहे नैसर्गिक आणि दुसरा प्रकार आहे बघा मानवनिर्मित. मानवनिर्मित तर बघा नैसर्गिक मध्ये समावेश होतो की उदाहरणार्थ बघा स्त्री पुरुष मुले तरुण म्हातारे इत्यादींचा. तर मानवनिर्मित बघा मानवनिर्मितचे देखील तीन प्रकार पडतात. पहिला म्हणजे आहे त्याच्यात आर्थिक, दुसरा आहे धार्मिक आणि तिसरा आहे कायदा किंवा सामाजिक. बघा आर्थिक मध्ये कशाचा समावेश आहे तर आर्थिक मध्ये आहे उदाहरणार्थ त्यामध्ये भूमिहीन शेतमजूर अल्प व अत्यल्प भूधारक. धार्मिक मध्ये असेल स्पृश्य अस्पृश्य आणि कायदा सामाजिक मध्ये असेल अनुसूचित जमात. तर बघा अशा प्रकारे या गटांचं वर्गीकरण केलं जातं. नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणारे गट हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि मानव निर्मित कारणांमुळे भारतात विशेषतः धार्मिक कारणांमुळे निर्माण झालेले गट हे कायम स्वरूपाचे मानले गेलेले आहेत. आर्थिक कारणांमुळे निर्माण झालेले गट सातत्याने आपल्याला बदलताना दिसतात. उदाहरणार्थ सरदार, देशमुख, जमीनदार, भांडवलदार, कारखानदार, सावकार इत्यादी. या विशेष गटांच्या समस्येवर अभ्यासाचं महत्व बघा दोन दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासता येईल. तर त्यातला पहिला दृष्टिकोन आहे गुणात्मक महत्व. त्यातला पहिला आहे बघा गुणात्मक महत्व घेऊयात. तर या मधला सर्वात पहिला आहे गुणात्मक महत्व. बघा अर्थव्यवस्थेतले समाजाच्या प्रत्येक घटकाला आर्थिक विकासाची योजना आपल्या हिताची आहे याची जाणीव झाली पाहिजे आणि ही जाणीव प्रत्येकाला योजनेपासून प्रत्यक्ष होणाऱ्या फायद्यामुळेच होऊ शकते. आर्थिक विकास योजनेचं फळ आपल्याला मिळतं याची जाणीव झाल्याने ते उत्स्फूर्त आर्थिक विकासाच्या योजनेत सहभागी होतो. देशाच्या आर्थिक विकासाचा वेग हा त्या देशातील किती टक्के समाज विकास योजनेत सहभागी होतो यावर अवलंबून असतो. या पार्श्वभूमीवर भारतीय समाज निरनिराळ्या गटात निरनिराळ्या कारणाने विभागलेला आहे. त्या सर्वच गटांचे विकास योजनेत सहभागी असणं गरजेचं आहे. समाजातील जे गट संख्येच्या दृष्टीने मोठे किंवा प्रभावी आहेत प्रथम त्यांच्या आर्थिक विकासात सहभाग आवश्यक ठरतो. भारतातील प्रभावी गटांच्या समस्या कोणत्या आहेत हे सर्वात आधी समजून घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना आहेत याची देखील निश्चिती करणं गरजेचं ठरतं. अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार अनेक उपाययोजनांपैकी कोणत्या व कितपत शक्य आहेत तसेच कोणती उपाययोजना अधिक परिणामकारक आहे याचा साकल्याने विचार करून योग्य त्या उपाययोजना स्वीकारणं गरजेचं ठरतं. त्यानंतर दुसरा महत्व आहे बघा संख्यात्मक दृष्टीने महत्व. संख्यात्मक दृष्टीने महत्व बघा समाजातील ज्या गटातील लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असणारं प्रमाण जेवढं अधिक तेवढं तो गट अधिक प्रभावी असतो. अशा गटांना प्राधान्य देणे आर्थिक विकासासाठी गरजेचं असतं. उदाहरणार्थ भारतात ग्रामीण समाजाचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण जे आहे ते सुमारे 75% जास्त आहे. तेव्हा ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकासात सहभाग असणं भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तसेच भारताच्या एकूण लोकसंख्येत स्त्रियांचं प्रमाण सुमारे
49% आहे. याचा अर्थ असा की भारतीय स्त्रियांना आर्थिक विकासाचा प्रत्यक्ष लाभ होणे आवश्यक आहे. थोडक्यात समाजातील मोठ्या प्रमाणावरील गट हे आर्थिक विकासापासून वंचित आहेत. त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळत नाही. त्यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांना विकास योजनेत सहभागी करून घेणं क्रमप्राप्त आहे. म्हणूनच समाजातील संख्येने मोठे गट कोणते, त्यांच्या समस्या कोणत्या, त्यांच्या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल याचा देखील अभ्यास हा महत्त्वाचा ठरत असतो. विशेष गटांच्या समस्या सोडविल्यास त्यांचा आर्थिक विकास योजनेत सहभाग होऊन देशाचा आर्थिक विकास जलद गतीने साध्य करणं शक्य आहे. त्यानंतर आपण या विशेष गटांच्या समस्या त्यांची कारण कोणती तर ते बघूयात. विशेष गटांच्या समस्या बघा, प्रत्येक देशातील समाजात विशेष गट अनेक कारणांमुळे निर्माण होतात. इतर देशातील गट मानवी कारणांमुळे निर्माण झालेले, बदललेले किंवा संपुष्टात आलेले आहेत. परंतु भारतीय समाजात विशेष गट निर्माण होण्याची अनेक कारण आहेत. त्या गटांच्या समस्या कायम राहण्याची कारण देखील आहेत. तर ती कारण कोणती? तर बघा, त्यातलं महत्वाचं कारण आहे मानवी प्रवृत्ती. मानवी प्रवृत्ती. भारतीय समाजात विविध गट निर्माण करण्यास आणि त्या गटांच्या समस्या कायमस्वरूपी टिकविण्यास हिंदू धर्माने जाती व्यवस्था निर्माण केली. हे एक प्रमुख कारण असल्याचं आपण पाहिलं. त्याचप्रमाणे गट निर्मितीचं दुसरं महत्वाचं कारण आहे मानवी प्रवृत्ती. कोणत्याही समाजात आणि कोणत्याही कालखंडात मानवी प्रवृत्ती कमी अधिक प्रमाणात समान असल्याचं दिसून येत. मानवी प्रवृत्ती गुण व दोष यांनी युक्त आहे. विशेष म्हणजे इतर सजीवात दिसून न येणारा दोष म्हणजे स्वार्थ आणि संग्रह करण्याची प्रवृत्ती. ही दोन प्रामुख्याने मनुष्य प्राण्यामध्ये आहे. तसेच इतर प्राण्यांपेक्षा मानव हा अधिक बुद्धिमान प्राणी आहे. मानवाने आपल्या बुद्धी सामर्थ्यावर आणि मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग आपली स्वार्थी आणि संग्रह प्रवृत्ती जोपासण्यासाठी केलेला आहे. त्याने नैसर्गिक साधन संपत्तीचा आपल्या भौतिक सुखासाठी अधिकाधिक वापर केलेला आहे. तसेच साधन सामग्री आणि संपत्ती यांचं केंद्रीकरण केलं. एवढंच नाही तर समाजातील इतर व्यक्तीला आपल्यापेक्षा अधिक फायदा होऊ नये म्हणून स्वतःजवळील ज्ञानाचा साठा आपल्या पुरताच मर्यादित ठेवण्याची दक्षता घेतलेली आहे. ज्या प्रवृत्तींमधूनच विशिष्ट आणि विशिष्ट व्यक्ती आणि विशिष्ट गटाने आपल्या व आपल्या अपत्यांचा स्वार्थ जोपासण्यासाठी धर्म आणि जाती व्यवस्थेचा उपयोग केला व तशी भारतीय समाजाची रचना बनवलेली आहे. त्यानंतर पुढे आता आपण काही महत्वाच्या संज्ञा पाहूयात. तर त्यातली पहिली घेऊयात बघा, ग्रामीण व नागरी विभाग. ग्रामीण व नागरी विभाग, त्यातली पहिले ग्रामीण भारताची बघूयात. ग्रामीण विभाग म्हणजेच कृषी, पशुपालन व मासेमारी यावर गुजराण करणारे, अवलंबून असणारे लोक राहत असलेला विभाग असं सर्वसाधारणपणे म्हणता येतं. ग्रामीण या शब्दाचा अर्थ अनेक विचारवंतांनी स्पष्ट केलेला आहे. ढोबळमानाने असं म्हणता येतं की देशाचा असा विभाग की जेथे सध्या किंवा नजीकच्या भूतकाळात भूमीचा वापर अधिक केला जातो. ग्रामीण म्हणजे असा विभाग की जेथे व्यावसायिक रचना, सामाजिक संघटना आणि वस्ती रचना याबाबत नागरी जीवन पद्धतीचा अभाव दिसतो. ग्रामीण भाग हा शेतीप्रमुख व्यवसाय असलेला, सामाजिक दृष्टीने परस्परांवर अवलंबून असणारा, शांततामय जीवन जगणारा, निसर्गाच्या सानिध्यात जीवन व्यतीत करणारा विभाग आहे. दुसरी संज्ञा आहे बघा नागरी विभाग. नागरी विभाग बघा, 1991 जनगणनेत नागरी विभागाचा अर्थ जो आहे तो वेगवेगळ्या मुद्द्यांच्या सहाय्याने निश्चित केलेला आहे. तर ते मुद्दे नेमके कोणते ते आता बघूयात आपण. त्यातला पहिला आहे बघा नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोनमेंट बोर्ड किंवा शहर विभाग कमिटीने निर्देशित केलेले इत्यादी सर्व ठिकाणी.
बघा पुढील अटी पूर्ण करणारी काही ठिकाणं आहेत, तर त्यामधली पहिली आहे की कमीत कमी 5,000 लोकसंख्या असली पाहिजे. दुसरं म्हणजे निदान पुरुष कामगारांपैकी 75% पुरुष कामगार बिगर शेती व्यवसायावर आहेत. आणि तिसरी अट म्हणजे की लोकसंख्येची घनता कमीत कमी दर चौरस किलोमीटर 400 एवढी असावी. तर याच्यामध्ये ह्या ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटींमधल्या सर्वच अटी पूर्ण न करणाऱ्या काही भागास यातून वगळलेलं आहे. उदाहरणार्थ प्रमुख प्रकल्प कॉलनी, औद्योगिक विकासाचा भाग, रेल्वे कॉलनी इत्यादी. त्यानंतर बघा पुढचा आहे आर्थिक विकास, आर्थिक वाढ व विकास. आर्थिक वाढ व विकास, विकास आणि वाढ या दोन शब्दांचे अर्थ बघा भिन्न आहेत. वाढ म्हणजे उत्पादनातील वाढीची प्रवृत्ती, आणि आर्थिक वाढीचा संबंध हा उत्पादन घटकांच्या संख्यात्मक पुरवठ्याशी आहे. विकास हा शब्द अधिक व्यापक स्वरूपाचा आहे. विकास या शब्दात वाढ आणि बदल असे दोन अर्थ समाविष्ट आहेत. बदल याचा अर्थ असा की देशाच्या आर्थिक विकासात अडथळे आणणाऱ्या घटकांचे किंवा समस्यांचे निराकरण म्हणजे बदल. उदाहरणार्थ शेती उत्पादनाच्या वाढीसाठी नवीन उत्पादन तंत्र व पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धतीचा त्याग करून या नव्या पद्धतीचा स्वीकार करणे म्हणजे बदल. बघा त्याची बदल म्हणजे काय, तर सामाजिक पद्धतीत पूर्णतः वरच्या दिशेने वाढ होणे. अशा प्रकारे बघा आपण विशेष गटांच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांची थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.